पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचतं जास्त पाऊस झाल्यानंतर शहराला पुराची भीतीसुद्धा अनेकदा निर्माण होते या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगानं मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी दौरा करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनानं स्वीकार केला याशिवाय गाडी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पनवेल शहरात अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बी वर भराव घालून त्या ठिकाणी पूल बांधण्यात आला तेव्हापासून पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे पनवेल शहरातील खाडी लगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होतं जास्त पाऊस झाल्यानंतर बावन बंगला मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी लोखंडीपाडा साईनगर सहस्त्रबुद्ध हॉस्पिटल आणि पटेल व कच्ची मोहल्ला भारतनगर जुने कोर्ट या व्यतिरिक्त कोळीवाडा या ठिकाणी पाणी साचत विशेष करून प्रभाग क्रमांक चौदा अठरा आणि एकोणीस हा परिसर जलमय होतो त्यामध्ये खांदा गावाचाही समावेश आहे मागील आठवड्यात पडलेल्या जास्त पावसामुळं या परिसरात पाणीच पाणी झालं होतं त्यामुळे काही घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान सुद्धा झालं वडघर या ठिकाणी सिडकोनं रिटेनिंग वॉल बांधले असल्याने त्याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी होतो माथेरानच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेकदा गाढी नदी पात्र भरून वाहते त्यामधून पाणी पनवेल शहरातील विविध भागांमध्ये शिरत असल्यानं पुरजन्य परिस्थिती निर्माण होते या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल महापालिकेनं संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात योग्य ते नियोजन करावे अशा प्रकारची सूचना वजा मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती त्यानुसार मंगळवारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाहणी दौऱ्याचं आयोजन केलं होतं यावेळी माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे अतुल पाटील शहर अभियंता संजय कटेकर सुधीर साळुंखे मुनोत अनिल कोकणे आदेश कोठारी गगन सिंग रुपारेल राजेश आचार्य पुरोहित नरेश म्हात्रे उपस्थित होते पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गारी नगदीलगत संरक्षण भिंत बांधण्याच्या मागणीला मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी तत्त्वत मान्यता दिली त्याचबरोबर इतर उपाययोजना करण्याचेही यावेळी त्यांनी मान्य केले